हेलो फ्रेंड्स, आदर्श आर्ट्स एंड कॉमर्स कॉलेज देसाईगंज वर्षा डिस्ट्रिक्ट गढ़चिरौली, बीकॉम सेम 5 एडवांस अकाउंटिंग पेपर फर्स्ट, अमलगमेशन ऑफ कंपनीज। आज आपण यामध्ये क्रय प्रतिफल निर्धारित करण्याच्या पद्धती, मेथड्स ऑफ परचेस कन्सिडरेशन हे बघूया। माय सेल्फ मिस्टर निलेश हलामी, असिस्टंट प्रोफेसर डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स। अमलगमेशन ऑफ कंपनीज, कंपन्यांचे समिश्रण, यामध्ये आपण समिश्रण म्हणजे काय, समिश्रणचे लेखांकन बघितलं, त्यामध्ये होणारे करार, क्रेता आणि विक्रेता कंपनीमध्ये होणारे करार बघितलं। आज आपण क्रय प्रतिफल निर्धारित करण्याच्या पद्धती कुठल्या आहेत ते अभ्यासू। क्रय प्रतिफल निर्धारित करण्याच्या पद्धती, क्रय प्रतिफल म्हणजेच क्रेता कंपनी विक्रेता कंपनीकडून व्यवसाय खरेदी केल्याबद्दल जो काय मोबदला देतो त्या मोबदल्याला क्रय प्रतिफल परचेस कन्सिडरेशन असे म्हटला जातो। हे क्रय प्रतिफल निर्धारित करण्याच्या पद्धती कुठल्या, तर नंबर एक रकमी शोधन पद्धती, लमसम मेथड। या पद्धतीमध्ये क्रेता कंपनीने विक्रेता कंपनीला क्रय प्रतिफल म्हणून एकूण किती रक्कम द्यावी, मग ती कॅश असेल, शेअर्स असेल किंवा डिबेंचर्स असेल, यांचा उल्लेख आधीच करारात केलेला असतो। ही ठराविक रक्कम म्हणजेच त्या व्यवसायाचे क्रय प्रतिफल परचेस कन्सिडरेशन होय। एकरकमी क्रय प्रतिफल पद्धतीत पुन्हा क्रय प्रतिफल निश्चित करण्याची आवश्यकता नसते, कारण ती आधीच क्रेता कंपनी आणि विक्रेता कंपनी या दोघांमध्ये करार झालेला असतो आणि तशी ती अमाऊंट किती ती ठरवलेली असते। त्याचप्रमाणे कोणती संपत्ती किती किमतीला खरेदी केली आणि कोणत्या देयता क्रेता कंपनीने स्वीकारल्या यांचा विचार करण्याची गरज नसते। त्यानंतर दुसरी जी पद्धती आहे, शुद्ध संपत्ती किंवा शुद्ध मूल्य पद्धती, नेट असेट्स और नेट वर्थ मेथड। या पद्धतीनुसार क्रय प्रतिफल ठरवित असताना विक्रेता कंपनीच्या व्यवसायाची शुद्ध संपत्ती किंवा शुद्ध मूल्य हेच खरेदीचा मोबदला क्रय प्रतिफल ठरते, म्हणजेच शुद्ध संपत्ती एवढेच क्रय प्रतिफल निश्चित होते। शुद्ध संपत्ती म्हणजे क्रेता कंपनीने घेतलेल्या संपत्तीच्या मूल्यातून वजा क्रेता कंपनीने स्वीकारलेल्या बाह्य देयतांचे मूल्य वजा केला जातो, म्हणजेच असेट टेकन ओवर लेस लायबिलिटीज टेकन ओवर आपल्याला मिळतो नेट असेट्स नेट वर्थ, म्हणजेच शुद्ध संपत्ती किंवा शुद्ध मूल्य हे नेट असेट्स किंवा नेट वर्थ काढत असताना सूत्ररूपाने आपण ते काढू शकतो। नेट असेट्स ऑर नेट वर्थ इज इक्वल टू असेट टेकन ओवर लेस लायबिलिटीज टेकन ओवर, घेतलेली संपत्ती वजा स्वीकारलेली बाह्य देता आपल्याला मिळतो शुद्ध संपत्ती किंवा शुद्ध मूल्य, आणि हेच शुद्ध मूल्य म्हणजेच त्या व्यवसायाची खरेदीचा मोबदला किंवा आपण त्याला म्हणू क्रय प्रतिफल। अशा पद्धतीने घेतलेली संपत्तीतून स्वीकारलेली बाह्य देता वजा केल्यानंतर आपल्याला शुद्ध मूल्य किंवा शुद्ध संपत्ती मिळतो, आणि हीच शुद्ध संपत्ती किंवा शुद्ध मूल्य हीच त्याचं क्रय प्रतिफल ठरत असते। तिसरी जी मेथड आहे, शुद्ध शोधन पद्धती, नेट पेमेंट मेथड। यामध्ये सुद्धा क्रेता कंपनी आणि विक्रेता कंपनी जेव्हा व्यवसाय खरेदी करत असतात तेव्हा त्या दोघांमध्ये
करार होत असतो आणि त्या करारामध्ये त्याचा उल्लेख केलेला असतो की क्रेता कंपनीने विक्रेता कंपनीला रोख किती द्यावं, शेअर्स किती द्यावं, डेबेंचर्स किती द्यावं, त्यांचा उल्लेख केलेला असतो आणि या सर्वांची बेरीज केली असता आपल्याला त्याचं क्रय प्रतिफल मिळतो. म्हणजेच बघतो आपण की बरेचदा व्यवसाय खरेदी करण्याच्या मोबदल्यात क्रेता कंपनीने विक्रेता कंपनीला किती भाग शेअर्स, किती कर्ज रोखे डेबेंचर्स आणि किती रोख कॅश रक्कम द्यावी यांचा करारात उल्लेख केलेला असतो. अशावेळी क्रेता कंपनीने विक्रेता कंपनीला द्यावयाच्या भागांचे मूल्य, कर्जरोख्यांचे मूल्य आणि रोख रक्कम यांची बेरीज करावी लागते आणि ही बेरीज म्हणजेच त्या व्यवसाय खरेदीचा मोबदला, क्रय प्रतिफल, पर्चेस कन्सिडरेशन ठरत असतो. तर आज आपण अशा पद्धतीने क्रय प्रतिफल निर्धारित करण्याच्या पद्धती, यामध्ये एकरकमी शोधन पद्धती, लमसम मेथड, शुद्ध संपत्ती किंवा शुद्ध मूल्य संपत्ती, नेट असेट्स और नेट वर्थ मेथड आणि शुद्ध शोधन पद्धती, नेट पेमेंट मेथड हे आपण अभ्यासलो.